नमस्कार मित्रांनो मी शुभम पवार मित्रांनो ज्या ज्या लोकांना पेन्शन मिळते जे पेन्शनर व्यक्ती आहेत अशांनी जीवन प्रमाणपत्र काढणं बंधनकारक आहे यालाच आपण हयातीचा दाखला असेल किंवा त्याला आपण लाईफ सर्टिफिकेटसुद्धा म्हणतो तर हे जे जी जीवन प्रमाणपत्र आहे हे नोव्हेंबर डिसेंबरच्या महिन्यामध्ये प्रत्येक वर्षी जे आहे ते काढणं गरजेचं असतं आणि हे जर नाही काढलं तर तुमची पेन्शन बंद होऊ शकते त्यामुळे दरवर्षी तुम्हाला जीवन प्रमाणपत्र काढणं हे बंधनकारक आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये हे जीवन प्रमाणपत्र कसं काढायचं याची ए टू झेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ नीट शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो पाहूयात जीवन प्रमाणपत्र कसं काढायचं व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो जीवन प्रमाणपत्र काढण्यासाठी सर्वात पहिल्यांदा जीवन प्रमाण डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे इथे तुम्हाला डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे आणि हा कॅपचा कोड टाकून आय अग्री टू डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे मी ईमेल आय डी टाकलेला आहे कॅपचा कोड टाकला आहे त्यानंतर आय अग्री डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो ईमेल आय डी तुम्ही दिला आहे त्यावरती एक ओ टी पी पाठवण्यात येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि ओ टी पी तुम्ही पाहू शकता ईमेलवरती आपल्याला इथे ओ टी पी येईल ओ टी पी नाही आला तर रिफ्रेश करा प्रायमरी अपडेट्स यामध्ये जाऊन तुम्ही ओ टी पी चेक करा तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला ओ टी पी जो आहे तो इथे ओटीपी है तो इते आलेला आहे हा ओ टी पी आपल्याला प्रमाणचा इथला कॉपी करायचा आहे आणि इथे तुम्हाला पेस्ट करायचं आहे म्हणजे तिथे तुम्हाला प्रमाणच्या वेबसाईटवरती तुम्हाला ओ टी पी विचारला आहे इथे टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन येतील डाउनलोड फॉर विंडोज आणि मोबाईल ॲप इथं आपण डाउनलोड फॉर विंडोज या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे डाउनलोड फॉर विंडोज ओ एस ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या ईमेल आयडीवरती ईमेल पाठवला जाईल डाउनलोड लिंक पाठवली जाईल तर तुमच्या ईमेल वरती जो आहे तुम्हाला ईमेल आयडीचा ओपन करायचा आहे तुमच्या बॉक्समध्ये तुम्ही पाहू शकता जीवन प्रमाणचा एक मेल आलेला असेल ज्यामध्ये तुम्हाला दोन लिंक आलेले आहेत जीवन प्रमाण इन्स्टॉलर या ऑप्शनवरती तुम्हाला इथं जी लिंक आहे त्यावरती क्लिक केलं की तुमचं ही झिप फाईल जी आहे ती डाउनलोड होऊन जाईल इथे पाहू शकता आपली डाउनलोड झाली आहे जर पहिल्या लिंकवरून नाही झाली तर दुसऱ्या लिंकवरून तुम्ही डाउनलोड करू शकता तर इथे पाहू शकता आता डेस्कटॉपवरती मी ठेवलेला आहे इथे आपल्याला आता हे zip फाईल आहे त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायची आहे तर राईट क्लिक करून जे आहे तुम्ही एक्स्ट्रॅक्ट ऑलवरती क्लिक करा आणि एंटर करून तुमचं फाईल जे आहे ती एक्स्ट्रॅक्ट झालेले आहे या फोल्डरमध्ये तुम्हाला जायचं आहे या फोल्डरमध्ये गेल्यानंतर जीवन प्रमाणचा जो exe फाईल आहे एक छोटासा सॉफ्टवेअर आहे दोन हजार चा त्याच्यावरती तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इन्स्टॉल करा नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे जर मॉर्फो डिवाइस असेल तर हा दुसरा ऑप्शन तुम्हाला ऑन करायचा आहे जर तुमचं मॉर्फो डिव्हाइस नसेल तर तो काढून टाकता काढून टाकू शकता त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पुन्हा नेक्स्ट करायचं आहे आणि इन्स्टॉल करायचं आहे हा सॉफ्टवेअर फायनली इन्स्टॉल झालेला आहे इन्स्टॉल झाल्यानंतर आता हा सॉफ्टवेअर जो आहे तो ओपन करायचा आहे इथे पाहू शकता आपण डबल क्लिक करायचं आहे इथे सॉफ्टवेअरचं हे चिन्ह तुम्हाला दिसेल इथे डबल क्लिक केल्यानंतर हा सॉफ्टवेअर जो आहे तो तुमच्यासमोर ओपन होईल पण तुम्हाला कधी कधी ही एरर येऊ शकते की बायोमॅट्रिक डिवाइस नॉट कनेक्टेड म्हणजे तुमच्याकडे जे थम डिव्हाइस आहे बायोमॅट्रिक डिवाइस आहे मंत्रा मार्फो काय असेल ते तुम्हाला सर्वात पहिल्यांदा कनेक्ट करायचं आहे तर इथे आपण कनेक्ट करून घेऊयात इथे पाहू शकता तुमच्यासमोर आता आपण कनेक्ट करतोय कनेक्ट केल्या गेल्या तुम्हाला इथे डिवाइस अटॅच असा जे आहे ते मी मंत्राचं जे आहे ते डिवाइस अटॅच केलेलं आहे फ्रेमवर्क रेडी त्यानंतरच तुम्हाला जे आहे ते हा सॉफ्टवेअर जो आहे तो वर्क करेल तर हा सॉफ्टवेअर आता आपण ओपन करूयात तर डबल क्लिक करायचं आहे हा सॉफ्टवेअर तुमच्यासमोर ओपन होईल सॉफ्टवेअर ओपन झाल्यानंतर आता सर्वात पहिल्यांदा तुम्हाला काय काय माहिती भरायची आहे ही चेक करा सॉफ्टवेअर अशा प्रकारे ओपन होईल इथे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा ऑपरेटर तुम्ही हे सॉफ्टवेअर चालवताय तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही याचे ऑपरेटर आहात तर इथं जो कोणी हे सॉफ्टवेअर चालवत असेल त्याचा सर्वात पहिल्यांदा आधार कार्ड नंबर त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ईमेल आय डी टाकायचा आहे या तिन्ही गोष्टी कंपल्सरी आहेत आणि त्यानंतर जनरेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे मी इथे आधार कार्ड नंबर माझा टाकलेला आहे मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि ईमेल आय डी टाकलेला आहे ऑपरेटरचं टाकायचं आहे लक्षात ठेवा पेन्शनरचं नाही तर इथं तुमचं टाकायचं आहे कस्टमरचं नाही टाकायचं तुमचं टाकायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती किंवा ईमेल आय डीवरती एक ओ टी पी पाठवण्यात येईल तो ओ टी पी फक्त तुम्हाला जो आहे तो आलेला असेल तर टी ओटीपी किंवा ईमेल आयडीचा ओटीपी इथे टाकून तुम्हाला ओके आहे ओके okay केल्यानंतर तुम्हाला ऑपरेटर नेम विचारायचं जाईल आता तुम्ही जे तुम्ही स्वतः सॉफ्टवेअर चालवता तुमचं नाव टाकायचं आहे तुम्ही जर आता आधार कार्ड नंबर वगैरे टाकला होता ऑपरेटर कोण आहे त्याचा नाव टाकून तुम्हाला इथे स्कॅन फिंगरवरती क्लिक करायचं आहे तुमचा जो अंगठा असेल ते अंगठा तुम्हाला स्कॅन करायचा आहे तर इथे पाहू शकता अंगठा स्कॅन झालेला आहे ऑथेंटिकेशन सक्सेसफुली झालेलं आहे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सक्सेसफुली झाल्यानंतर आता पुन्हा सॉफ्टवेअर ओपन करायचं आहे सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता पेन्शनर म्हणजेच तुमच्या कस्टमरचं तुम्ही जे आहे ते तुम्हीं गरेंद गरेंद तुम्हीं जीवन प्रमाण काढू शकणार आहात आता आता ज्या व्यक्तीचं इथं प्रमाण काढायचं आहे पेन्शनर व्यक्तीचं आहे तर इथे आधार नंबर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर हे कंपल्सरी टाकायचं आहे आणि जनरेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे ईमेल आय डी नाही टाकला तरी चालेल तर इथे आपण जो आहे तो इथे पाहू शकता आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकलाय जनरेट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर जो मोबाईल नंबर तुम्ही टाकला होता त्यावरती एक ओ टी पी पाठवण्यात येईल तुम्ही कोणताही मोबाईल नंबर टाकू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे तर इथे आपण मोबाईल नंबर जो आहे तो टाकला आहे आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओ टी पी आलेला आहे ओ टी पी आल्यानंतर ओके करायचं आहे ओ टी पी टाकलेलं आहे ओके केल्यानंतर तुम्ही पाहू शकता ॲटोमॅटिकली जे आहे ते सगळी माहिती नाव आलेलं आहे पेन्शनरचा टाईप आलेला आहे टाईप ऑफ पेन्शन आलेली आहे एजन्सी आलेली आहे एजन्सी टाईप आलेला आहे स पीओ पी 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 ओ नंबर आलेला आहे सगळी माहिती ऑटोमॅटिकली आलेली आहे जर ऑटोमॅटिकली माहिती नसेल आली तर तुम्हाला ती फिलअप करायची आहे कस्टमरला ती माहिती संपूर्ण विचारून तुम्हाला सगळी टाकायची आहे त्यानंतर पेन्शनर जर रिएम्प्लॉय असेल किंवा रिमॅरिड झाला असेल तर ते यस नो करायचं आहे त्यानंतर तुम्हाला आय अग्रीवरती क्लिक करून स्कॅन फिंगरवरती क्लिक आहे तर इथे जो पेन्शनरचा अंगठा आहे तो घ्यायचा आहे एकदा जर स्कॅन नाही झाला तर पुन्हा एकदा ट्राय करायचं आहे तर इथे आपण पुन्हा एकदा ट्राय करतोय स्कॅन फिंगरवरती क्लिक आहे कॅप्चर इथे झालेली आहे फिंगर कॅप्चर झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता जर तुमचं बरोबर आहे स्कॅन फिंगर बरोबर झाले ते ॲटोमॅटिकली तुमचं जे आहे ते इथे सक्सेसफुली जीवन प्रमाणपत्र झालेलं आहे तर याचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे डायरेक्टली तुम्ही इथे स्टार्ट मेनूवरती क्लिक करून स्निपिंग टूल जो आहे तो ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही जे आहे याचा स्क्रीनशॉट काढू शकता याच्यावरती तुम्हाला एक जीवन प्रमाणचा आयडी जो आहे तो भेटलेला आहे तर हा आयडी तुम्हाला कॉपी करून ठेवायचा आहे किंवा याचा जो आहे तो स्क्रीनशॉट तुम्हाला काढायचा आहे बाकीचं याच्यामध्ये काही एक्स्ट्रा करण्याची गरज नाही आहे तर इथे आपण इथे स्क्रीनशॉट काढून घेऊयात इथे ज्यामध्ये जो आयडी भेटलेला आहे तो आय डी आपल्याला कामाचा आहे तो आय डी फक्त आपल्याला इथे लागणार आहे तर इथं आपण सेव्ह केलेले आहे त्यानंतर आपल्याला जीवन प्रमाणपत्र डाउनलोड करायचं आहे त्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती पुन्हा यायचं आहे चाहे। चाहे वरती कोपऱ्यामध्ये एक ऑप्शन आहे बघा एका प्रोफाईलचा त्या प्रोफाईलच्या ऑप्शनवरती एक व्यक्तीचा फोटो आहे छोटासा नॉर्मल सिंबॉल आहे व्यक्तीचा त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्ही इथे लॉग इन होणार आहात तर लॉग इन करण्यासाठी प्रमाण आय डी विचारला जाईल तर जीवन प्रमाणचा आयडी जो आहे तो तुम्हाला तिथे आता आपण प्रिंट काढली त्यावरती भेटला असेल तो टाकायचा आहे आणि तिथे त्यानंतर खाली तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे जो कॅप्चा तिथे दिलेला आहे त्यानंतर जनरेट ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे जो मोबाईल नंबर तुम्ही आता जीवन प्रमाणपत्र काढण्यासाठी दिला होता तर तो पेन्शनरच्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी जाईल तो ओ टी पी जो आहे तो इथे टाकून घ्यायचा आणि लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथे ओ टी पी आलेला आहे आपण ओ टी पी टाकला आहे लॉग इन केलं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमचं इथे नाव वगैरे येईल जे पेन्शनर असेल त्या व्यक्तीचं नाव इथे दाखवलं जाईल पेन्शनरचं जे आहे ते इथे डाउनलोड लाईफ सर्टिफिकेट इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल तर डाउनलोड लाईफ सर्टिफिकेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे जे सर्टिफिकेट आहे ते डाउनलोड होईल तरी ते आपण पाहू शकता डाउनलोड आपण करतोय डाउनलोड झाल्यानंतर याची प्रिंट काढून ठेवा कुठेही तुम्हाला जमा करण्याची गरज नाहीये भरपूर जण म्हणतात की जमा करायचं आहे तर जमा करण्याची गरज नाही फक्त ऑनलाइन तुम्हाला जे आहे ते जीवन प्रमाणपत्राची प्रोसेस करायची आहे तर अशा प्रकारे जे आहे ते पेन्शनरचं तुम्ही जीवन प्रमाणपत्र काढू शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद Dzień ma